हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. तासगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून 2 पिस्टल व 3 जिवंत काढतूस केली जप्त. 80,900 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. तासगावमध्ये विक्रीसाठी आणलेली देशी बनावटीची 2 पिस्टल व 3 जिवंत काढतूस असा 80,900 रुपयांचा मुद्देमाल तासगाव पोलिसांनी पकडला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी माहिती दिली की गणेशोत्सव काळात तासगाव पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक सागर लवटे यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की सुमारे 25 ते 30 वर्षाचे दोन्ही सम तासगावात मणेराजुरी रोडवरील असलेल्या शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनजवळ एसटी पिकअप शेडमध्ये पिस्टल विक्री करण्यासाठी आलेले आहेत. ताबडतोब तासगाव पोलिसांची टीम घटनास्थळावर पोहोचली असता खबऱ्याने सांगितल्याप्रमाणे 25 ते 30 वयाचे दोन्ही सम त्या परिसरात संशयास्पद फिरत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना गरडा घालून त्यांची नावे विचारायला सुरुवात केली असता रवींद्रनाथ काशीनाथ जाधव वय वर्ष 27 राहणार पाटील चौक दफळापूर तालुका जत जिल्हा सांगली व राजकुमार पांडुरंग पाटोळे वय वर्ष 25 हनुमान नगर नांगोळे तालुका कवठे मंकाळ जिल्हा सांगली अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला व खिशात 2 पिस्टल व 3 जिवंत काडतुसे सापडली आहेत. ती हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे, पोलीस कॉन्स्टेबल अमित परीट, पोलीस नाईक सागर लवटे, सोमनाथ गुंडे, विलास मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल समीर आवळे, सतीश खोत, विनोद सकटे, दत्तात्र जाधव, प्रशांत सूर्यवंशी आदींनी भाग घेतला होता. सदर आरोपीकडून अजून तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे करीत आहेत. संकेत पाटील, तासगाव.